तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करतात. आज ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी सांगलीमध्ये येतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती आहे आणि याच निमित्तानं केसीआर सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावमध्ये येतात. आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्याला अधिक माहिती देतील. कुलदीप, केसीआर यांचा आजचा दौरा कसा असेल, कसा शक्ती प्रदर्शन करण्याचाही त्यांचा मानस आहे? ज्ञानदा, नक्कीच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी के चंद्रशेखर राव हे खरं तर महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर साहजिक आहे की पक्षवाढीसाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. सध्या आपण जे समोर चित्र पाहतोय तो वाटेगावमधील जे अण्णाभाऊ साठेंचं कार्यक्रमाचं जो ठिकाण आहे त्या ठिकाणी याच मार्गावर चंद्रशेखर राव या ठिकाणी साधारण 12 वाजण्याच्या आसपास पोहोचणार आहेत. मात्र ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांचा जो कॅनवा आहे त्यांची येण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. याशिवाय मोठा या ठिकाणी मांडव देखील टाकला गेला आहे. मात्र पावसाची रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे जर कार्यक्रमाच्या ठिकाणी जर पाहिलं तर बराचसा दलदल या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं सध्या या कार्यक्रमाच्या आयोजकांना या ठिकाणी काही तजवीज करावी लागणार आहे, मुरूम टाकावं लागणार आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र या कार्यक्रमानंतर अवघ्या 40 मिनिटाचा हा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर जी चंद्रशेखर राव हे शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते मानले जातात रघुनाथदादा पाटील यांच्या घरी भेट देणार आहे. त्यांच्या घरी भोजन आहे आणि हा जी भेट आहे ही महाराष्ट्रातील या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते कारण रघुनाथदादा पाटील हे महाराष्ट्रातील नेते आहेत जे शेतकरी धोरण राबवतात त्यांच्यावर सातत्यानं नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि जो के चंद्रशेखर राव यांचा अजेंडा आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतचा त्यामुळं रघुनाथदादा पाटील आज चंद्रशेखर राव यांच्यासोबत अधिकृतरित्या जाणार का हे देखील त्यामध्ये पाहावं लागणार आहे. मात्र सध्या तरी चंद्रशेखर राव यांचा वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं येणं आणि महाराष्ट्रातील एका शेतकरी नेत्याची जो वर्षानुवर्ष शेतकरी नेते महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतायत त्यांची भेट घेणं याला या ठिकाणी ह्या दौऱ्याला त्या अर्थानं महत्त्व आहे. त्यामुळं या कार्यक्रमाबरोबरच रघुनाथदादा पाटील यांची भेट आणि त्यांचं बरोबर आहे म्हणजे विविध कार्यक्रम आणि त्याच दृष्टिकोनातनं पक्षवाढीसाठी शक्ती प्रदर्शन करण्याची सुद्धा केसीआर शक्यता आहे. धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.